आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर. नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत बंधत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, अँब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉईंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ. खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38. पलूस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची जिल्हा न्यायाधीशांकडून उलट तपासणी. सरकारी प्राथमिक शाळेतील भौतिक सुविधा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून पलूस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना भेट देऊन शाळेचे कामकाज व भौतिक सुविधा याबाबत तपासणी करण्यात येत आहे. शाळेच्या भौतिक असणाऱ्या अडचणी, सुविधा शाळेत याविषयी सर्वोच्च न्यायालयाने सर्व सरकारी शाळेची पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने पलूस तालुक्यातील सरकारी प्राथमिक शाळांच्या तपासणी होत आहेत. सांगली न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश AS गांधी यांच्या अध्यक्षतेखाली असणारी समिती पलूस तालुक्यातील सरकारी शाळांना भेटी देऊन शाळेच्या कामकाज व भौतिक सुविधांबाबत शाळेची इमारत, तसेच खास करून स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, शाळेचा परिसर आणि विद्यार्थी व शिक्षकांच्या अडचणी यांची माहिती घेऊन अहवाल तयार करीत आहे. या सप्ताहात समितीने पलूस, बोर्जईनगर, विठ्ठलवाडी, अमणापूर, संतगाव अशा तालुक्यात अनेक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेटी देऊन संबंधित शाळेतील भौतिक सुविधा, अडीअडचणी, शाळेचा परिसर याबाबत माहिती घेतली. शाळेच्या वतीने समितीतील सर्व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सावंत, नायब तहसीलदार, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे, केंद्र प्रमुख संजय डोंगरे, विषय तज्ञ जयकर कुटे, मंडल अधिकारी तानाजी पवार तलाठी यांच्या संमतीने या शाळेची तपासणी करण्यात आली.